शिरोळ तालुक्यातील कवठेमई परिसरात मागील 8 दिवसांपासून बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून आज दिनांक 17 च्या पहाटे 2 च्या सुमारास येथील दाभाडे वस्तीवरील नाना दाभाडे यांच्या घराबाहेर बांधलेल्या गोऱ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तो गोरा ठार झालाय। तर मेंढपाळांच्या मेंढ्याच्या तळावर देखील पहाटे 3 च्या सुमारास बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण बाजूलाच असलेल्या बाबाजी भाई या तरुणाने प्रसंगावधान राखत बिबट्याला फुसकावून लावले। रात्री 2:30 कुत्री भुकत होती, कुत्री भुकत भुकत आवाज आला, आम्हाला बाहेर आलो, बाहेर आलो त्या टायमाला रक्त पिऊन व गोरे ना मारून बिबट्या फरार झाला इथून। त्यानंतर आजूबाजूला आम्ही हे पाहिलं, पण काय कुठं त्याचा हे नाही लागला, शोध लागला नाही। बिबट्याची खुना दिसल्या का? हा खुना दिसल्या, खुना पाहिल्या आम्ही, पण ते पसार झाला मारून। आता भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्यासाठी पिंजरा लावण्याची गरज आहे। कुत्री भुकत होती म्हणून आम्ही बाहेर आलो 2:30 बाहेर आलो, तर त्यावेळेस बिबट्यानी हल्ला केलेला होता, वासरू मरून पडलं होतं। त्यावेळेस मग दरवाजे बिरवाजे आमच्या शेड आतमध्ये कोंडलेल्या होत्या, त्यावेळेस त्याच्यावर बिताडीन त्यांना नख्या बिक्या वारखडल्या होत्या, मग आणि मग निघून गेला तो, आम्ही बघितल्याच्या नंतर तो निघून गेला। गावातील मुखेकर वस्ती, टावरे वस्ती, दाभाडे वस्ती, इनाम वस्ती, पोकळदारा परिसरात देखील बिबट्याचा वावर असल्याचे नागरिक सांगत असून याबाबत दक्षता म्हणून वन विभागाने मुखेकर वस्ती येथे पिंजरा देखील लावला आहे। अनेक पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असून पाळीव प्राण्यांवर बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये मोठीच भीती पसरली आहे। बिबट्याच्या दहशतीने नागरिकांना दिवसाही शेतातील कामे करणे आता भीतीदायक वाटू लागले आहे। बिबट्याच्या हल्ल्याने पाळीव प्राण्यांना नाहक जीव गमवावे लागत असल्याने वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। आज पहाटेच्या सुमारास कवठे फाटके रोड नजीक असणाऱ्या नाना दाभाडे यांच्या घरासमोरच बांधलेल्या एका गोऱ्यावर बिबट्याने हल्ला करीत त्याला ठार मारले, तर घरा शेजारील बंदिस्त कौलरू पडवीत बांधलेल्या शेळ्यांवर ताव मारण्याच्या उद्देशाने बिबट्याने चक्क त्या घराच्या मातीच्या भिंतीवर नखाने उरखडल्याच्या व शेतातून बिबट्या गेल्याच्या पाऊल खुणा स्पष्ट दिसत होत्या। टावरे वस्ती नजीकच्या शेतात असलेल्या मेंढ्यांच्या तळावरून बिबट्याने आजच मेंढपाळ बंडू करगळ ढवळपुरी यांच्या 2 मेंढ्या पळविल्यात व एका घोडीच्या शिंगरास बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारल्याने या 2 शेतकऱ्यांचे सुमारे 30,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। रात्री म्हणजे ते 9 आलं, 9 आले होते रडाच्या कडेला, ते जमलं गुढी पळत आम्ही ओरडत होतो, ते जागेवर जीवच घेतला। काय बिबट्या होता का? काय बिबट्याच असणार रातचं दिसत ते पुढे काढू घ्यायचं, बॅटरी लावत होतं ते निघालं। मग गोडी कुठे नेऊन टाकली? गुढी इथं शिंगू आली। याबाबत शिरूरचे मुख्य वन अधिकारी तुषार ढमडरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे हनुमंत कारकोड यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देत पाहणी केली। या घटनांचा पंचनामा करून बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळेल असेही ढमडरे यांनी सांगितले। तर भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। सुभाष शेट्टी, समाशील न्यूज, शिरूर, पुणे।